या मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली, तर या सभेचा काही परिणाम किंवा प्रभाव काही मतदानाच्या दिवसापर्यंत काही दिसून आला का? कोल्हापुरात मुळात राजकारण असं आहे, कोणाला पाडायचं पहिले ठरवलं जाते, निवडण्याचा विषय वेगळा असतो. हे 98 वर्ष निवडणुका मी बघतो, त्या निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा हाच असतो, लोकांना ठरवलेलं असते कुणाला पाडायचं. म्हणजे मोदी लाट होती निवडून दिलं लोकांनी, हे संजय मंडळी त्यांच्या विरोधात होते. पण 2009 शरद पवारांचा एवढा होल्ड असताना कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना ह्यांना मंडलिकांना त्यांनी उमेदवारी नाकारली आणि मंडलिक अपक्ष उभारले आणि त्यात मंडलिकांनी बाजी मारली, संभाजी महाराजांसारखे चांगले उमेदवार पराभूत झाले. लोकांचा घेतला असा आहे की त्यांना निवडून देण्यापेक्षा पाण्याचं कोणाला ठरलेलं असतं. या मंडलिकांच्या विषयी तुम्ही विचारताय आणि या मोदींच्या सभेविषयी, मोदींच्या सभेचा फार प्रभाव पडेल. मोदीची सभा मात्र उठली नाही चांगली, जी उठाय बाजू होती ती उठली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूर मतदारसंघातल्या महायुतीतल्या घटक पक्षातला एक जो हे पाहिजे होता, एक संघपणा पाहिजे होता, तो दिसला नाही. ती सुरुवात उमेदवारी जाहीर झाली मंडलिकांची आणि आता मगाशी विश्वास पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे भाजपच्या बैठकीत खडे बोल सुनावले या मंडलिकांना. कारण मंडलिकांची सगळी जडणघडण उठबस ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर आहे. जिल्हा बँकेत गोकुळमध्ये हे मंडलिक काँग्रेस सोबत आहेत. तुमची काँग्रेस संघात आता आम्हाला चालणार नाही असे त्यांना, त्यामुळं मोदी सभेचा फारसा पडला. आणि मोदी सभा झाली लवकर, 27-28 एप्रिलला झाली सभा, त्यानंतर पुढे 18 दिवस प्रचार सभा होती. त्यात 1 तारखेला जी महाविकास आघाडीची सभा झाली गांधी मैदानावरती, त्या गांधी मैदान सभेचे तिथे गर्दी पण दिसली जाईल आणि लोकांच्यात एक उत्साह होता. लोकांचा उठाव कसा झाल्यानंतर जी माणसं कामाला येतात तशी एक परिस्थिती महाविकास आघाडीच्या सभेत दिसली. आणि तुम्ही मग दत्तक विधानाचा जो म्हणला विषय, दत्तक विधानाचा परिणाम पडणार नाही, कारण हे दत्तक विधान झाले 60-62 साली. 1900-2004 निवडणुकीत सुद्धा विधानसभेच्या मालोजीराजे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते विधानसभा मतदारसंघात शहरात, त्यांच्याकडे सुद्धा दत्तक मुद्दा काढला होता. त्या तत्कालीन आमदार होते सुरेश सळके शिवसेनेचे. पण काय त्याचं काय मतात पर उलट, त्यांचं ते रिएक्शन उलटी उलटली, सेम कंडिशन इथं कोल्हापुरात होणार आहे. आणि सगळ्यात तुम्ही बघितलं सगळ्या निवडणुकीत तर जे माहिती जे प्रमुख नेते आहे म्हणजे हसन असतील, त्या सर्वांनी थेट शाहू महाराजांच्या कधी टीका केली नाही. शाहू महाराजांच्या विषयी ते म्हणले आमचे शाहू महाराज आदराचं स्थान आहे, आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. त्या टीकेचा सगळा रोख होता तो बढती पाटील, म्हणजे जे शाहू महाराजांची उमेदवारी नुसती मिळवण्यापर्यंत नाही, तर ही जागा काँग्रेसला घेऊन तिथे शाहू महाराजांना उभे करण्यावरची सगळी भूमिका ही सगळी सतेज पाटलांची होती. गेली 2 वर्षे ते या प्रयत्नात होते काँग्रेसचा, कारण ह्या 99 पासून काँग्रेसचा हात कोल्हापुरात नाही आहे. शेवटचे उमेदवार पडले उदयसिंग गायकवाड 99 मंडलिकांच्याकडून राष्ट्रवादीकडून, त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचा हात लोकसभेला नव्हताच. त्यामुळे ही जागा एक तरी असली जागा कुठेतरी काँग्रेसला घ्यायची आणि ती मिळवण्यासाठी सतीश पाटलांची महत्वाची भूमिका होती. आणि ज्यावेळी शिवसेना ठाकरेकरता हे दोन्ही उमेदवार पूर्वी इथं निवडून आले होते, म्हणून ठाकरेंचा आग्रह या दोन्ही जागा होता कोल्हापूर आणि हातकलीवर. ज्यावेळी शाहू महाराजांचं नाव आलं ते ठाकरे म्हणले शाहू महाराजांना उमेदवारी देऊ, पण चिन्ह आमचं असू दे, त्याला शाहू महाराज स्वतः तयार नव्हते. आणि त्यातनं ठाकरेंना नाही लागला ही जागा काँग्रेसला द्यायला लागली असं. आणि त्यात ह्या सगळ्या निवडणुकीत बंटी पाटील फॅक्टर आहे ना, हा मोठा आहे. तो सगळं हे सगळं हँडल करत असल्यामुळे त्यांना एवढं मंडलिकांना निवडणूक जिंकणं सोपं नाही. त्यात त्यांची 5 वर्षाची काही एकूण सुमार कामगिरी विकास कामांचं केली एवढं कोट्यवधी रुपये जे दिसायला उठाव व्हायला पाहिजे, जहारात लोकांपर्यंत पोचली पाहिजे, तसे काय नाही, त्यांना संपर्क नव्हता. मग विश्वास पाटील सरांनी त्याविषयी सविस्तर सांगितलेलं आहे. या सगळ्या बाजू आहेत, या सगळ्या बाजू बघतात आता त्यांच्या दृष्टीनं हे आव्हानात्मक निवडणूक.